कडकवलीत भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्यासमोर कुठलंही आव्हान आहे असं जाणवत नाही त्यामुळे इथून नितेश राणे साठ ते सत्तर हजार मतांनी निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत आदित्य ठाकरे हे निवडून येऊ नयेत अशी एकच इच्छा असल्याचं मला वाटतं असं माजी खासदार निलेश राणे यांनी म्हटलंय तसेच कोकणात भाजपला पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले कणकवली मतदारसंघात आम्ही गेल्या काही काळापासून फिरत आहोत त्यामुळे आमचा भाजप प्रवेश लांबला असं आम्हाला वाटत नाही नारायण राणे हे भाजपकडून खासदार झाले तसे नितेश राणे यांनाही भाजपनंच उमेदवारी दिलीये असंही ते म्हणाले तसेच आदित्य ठाकरे निवडून येऊ नयेत असं मला वाटतं असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे